आज सोमवार दिनांक तेवीस ऑक्टोबर रोजी आश्विन शुद्ध नवमीला येडेश्वरी देवीचा नवरात्रोत्सवातील रविवारी उत्तर रात्री होम हवन पूजेला सुरुवात झाली उत्तर रात्री ते सोमवारी पहाटेपर्यंत चाललेल्या होम हवन पूजेनंतर पहाटे कोहळ्याची पूर्ण आहुती देऊन होम हवन करण्यात आले नवरात्रीच्या उपवासानंतर देवीला पूर्ण आहुती होम हवन नंतर पुरणपोळीचा कडकण्याचा नैवेद्य दाखवण्यात आला नवरात्रीच्या प्रतिपदेस केलेल्या घटस्थापनेचे मानकरी अमोल पाटील यशवंत पाटील यांच्या हस्ते पूर्ण आहुती होम हवनाने घटोस्थापन करण्यात आले या कार्यक्रमासाठी येरमाळासह परिसरातील भाविकांनी हा सोहळा पाहण्यासाठी मंदिरावर पहाटेपासूनच गर्दी केली होती तर बाहेरगावचे भाविक एक दिवस अगोदर मंदिरात मुक्कामी आले होते आईराजा उदो उदोच्या जयघोषाने मंदिर परिसर दणाणून गेला देवीची बखाडा लिंबाच्या पत्रीच्या पानाने तांदळावर बारवाची महापूजा मांडण्यात आली होती पहाटे सहा वाजता सूर्योदय दे समयी देवीचे मुख्य मानकऱ्यांच्या हस्ते होमहवन पूर्णाहुती पारण्याची विधिवत महापूजा महायज्ञ करण्यात आला व होमामध्ये कोहळ्याची पूर्णाहुती देण्यात येऊन देवीच्या मुख्य गाभाऱ्यासह मंदिर परिसरात असणारे गणेश मंदिर भगवान शंकर मंदिर श्री नृसिंह मंदिर जनाई मंदिर भैरवनाथ मंदिर खंडोबा मंदिर तुळजाभवानी मंदिर सीतामाता ठाणे श्री मातंगी माता मंदिर दत्त मंदिर आदी मंदिरातील स्थापन करण्यात आले